नमस्कार, मी तमाम जनतेला आवाहन करतो की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आपणाला सर्वांना हात जोडून विनंती केली आहे की कोरोना या आजाराच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती या देशामध्ये जगामध्ये निर्माण झालेली आहे, ही परिस्थिती जर आपणाला जर आटोक्यात जर आणायची जर असेल तर प्रत्येकाने घरात राहून आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या परिवाराचा आणि आपला जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहिलं पाहिजे। हे करत असताना प्रत्येकाने अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये, पडत असताना प्रत्येकाने कामाच्या व्यतिरिक्त म्हणजे यामध्ये भाजीपाला आणण्यासाठी किंवा शेतीच्या कामाच्या संदर्भामध्ये जर बाहेर पडायची वेळ जर आली तर जरूर जावं, परंतु हे करत असताना पोलीस यंत्रणेने देखील याबाबत सहकार्य करावं। जे काम करत असताना रेशनिंग असेल किंवा भाजीपाल्याच्या संदर्भामध्ये जर तमाम नागरिक जर घराच्या बाहेर जर पडला, त्याचे विचारपूस न करता, शहानिशा न करता त्याला हानमाल करू नये, अशी तमाम जनतेच्या वतीने मी ह्या प्रशासनातील पोलीस यंत्रणा देखील आवाहन करू इच्छितो। यासाठी आपण जे काही प्रशासनाने त्याचबरोबर आपल्या भारत सरकारने राज्य सरकारने जे काही नियम आणि अटी घालून दिलेल्या आहे त्याचं तंतोतंत पालन प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे। जनतेने देखील पोलीस यंत्रणा असेल, डॉक्टर असतील, जीवावर उदार होऊन ही सर्व मंडळी खऱ्या अर्थानं देशसेवेचं काम करत आहे, आणि म्हणून जनतेने देखील पोलीस यंत्रणेला, डॉक्टरला, सरकारी असो खाजगी असो या सर्वांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे, हे या निमित्ताने मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो। सध्याच्या परिस्थितीचा जर आपण जर विचार जर केला तर आज रोजीला महाराष्ट्रामध्ये 124 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत, पुण्यामध्ये 19 आहेत, मुंबईमध्ये 49 आहेत, देशात एकूण जर संख्या जर पाहिली तर 649 इतकी बाधित रुग्णांची संख्या झालेली आहे। आणि म्हणून मला या निमित्ताने सांगायचं आहे, जगामध्ये फ्रान्स असेल, इटली असेल किंवा इतर अमेरिका असेल, एकूण जर पाहिलं तर 21,000 लोकांचा एक कोरोना ह्या आजाराने या रोगाने मृत्यू झालेला आहे। म्हणून ही अत्यंत गंभीर अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे, आणि म्हणून तमाम सर्व नागरिकांनी आता स्वतःहून कोरोनाला हद्दपार करायचं आहे, आणि म्हणून प्रत्येकाने आपण जे काही प्रशासनाने घालून दिलेले नियम आणि अटी आहे याचं तंतोतंत पालन आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे। त्याचबरोबर हे सर्व करत असताना प्रशासनाने देखील आरोग्य सेवा बळकट कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील। या ठिकाणी जर आपण जर विचार जर केला या देशामध्ये या राज्यामध्ये असणाऱ्या आरोग्यावरती असणारं बजेट, असणारी आरोग्य यंत्रणा, असणारी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याचा विचार जर केला तर अत्यंत तोकडी अशी रचना सध्या आपल्या देशामध्ये निर्माण झाली आहे, आणि म्हणून हे जर उभं करायचं असेल तर भविष्य काळामध्ये याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्चाची तरतूद करावी लागणार आहे। त्याच्यामध्ये अनेक नव्याने काही हॉस्पिटल उभी करावी लागतील। ह्या परिस्थितीला सामोरं जात असताना या देशातील तमाम नागरिकांनी सर्वांनी आपल्या ह्या देशाला, ह्या राज्यकर्ते मंडळींना, राज्याचे मुख्यमंत्री असतील, देशाचे पंतप्रधान असतील, सर्वांना आपण साथ दिली पाहिजे। जीवनावश्यक वस्तू रास्त भावामध्ये सर्वांना मिळाल्या पाहिजेत, यामध्ये साठीबाजी होणार नाही याची प्रत्येकाने पावलोपावली काळजी घेतली पाहिजे। सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे रोजगार हमीचे युवका, रोजगार हमीचे कामगार असतील, श्रमिक असतील, कष्टकरी असतील का, ज्यांना सकाळी काम केल्याशिवाय संध्याकाळी उपजीविका भागू शकत नाही, आणि म्हणून असा जो वर्ग आहे ह्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार नाही याची आता प्रशासनाने शासनाने काळजी घेण्याची वेळ आलेली आहे। सर्वात महत्त्वाचा बाब म्हणजे रेशनिंगवरून दिलं जाणारं धान्य असेल किंवा इतर आठवडे बाजारात किंवा इतर ठिकाणी मिळणारा भाजीपाला असेल तो रास्त दरात मिळाला पाहिजे। प्रशासनाने देखील हे आता जो काही 21 दिवसाचा जो काही कालावधी प्रत्येकाला घरामध्येच थांबण्यास आवाहन केलेलं आहे, आणि म्हणून ह्या मोहिमेमध्ये ही मोहीम अशीच जर पुढे जर ढकलली गेली तर ह्या श्रमिकावरती अत्यंत वाईट अशी परिस्थिती येऊ शकते, म्हणून अशाही परिस्थितीमध्ये सर्वांना सामोरं जावं लागणार आहे। हे करत असताना जर कुणाला गरज निर्माण झाली तर निश्चितच अखिल भारतीय ग्राहक पंचायत तुमच्याबरोबर आहे। जर गरज वाटल्यास निश्चितच आपण कधीही मला फोन करा,
मी आणि माझ्याबरोबर असणारे सर्व तमाम कार्यकर्ते या राज्यातील आपल्या सेवेसाठी कटिबद्ध राहतील असं या निमित्ताने मी कळकळीचं आवाहन करतो. येणाऱ्या आगामी काळामध्ये रक्तदान शिबिर असतील किंवा सर्वसामान्याला मदतीसाठी जे जे करता येण्यासारखं आहे ते आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहोत. सर्वांना आपण साथ दिली पाहिजे. साथ दिली तर निश्चितच अशा जे काही साथीचे आजार येतात याला निश्चितच आपण आटोक्यात आणू शकतो असे या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि म्हणून हे करत असताना प्रत्येकाने स्वच्छता बाळगली पाहिजे. त्याचबरोबर घराच्या बाहेर जर आपण जर पडलं, घरात आल्याच्यानंतर प्रथमतः हात धुतले पाहिजेत. जे कपडे बाहेरून आल्याच्यानंतर जे आपण घातली होती ते कपडे काढून ते निर्जंतुक केले पाहिजेत. त्याबरोबर घरात आल्यानंतरचा आपला ड्रेस, घराच्या बाहेर असणारा आपला ड्रेस हा वेगळा असला पाहिजे. त्याचबरोबर आपण हा जो काही कालावधी आपल्याला मिळालेला आहे ह्या कालावधीमध्ये आपण आपल्या कुटुंबाबरोबर हा वेळ व्यतीत केला पाहिजे, आनंदात घालवला पाहिजे. हे करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 21 दिवसाचा जो काही वेळ मिळालेला आहे हा सत्कारने लावला पाहिजे. या निमित्ताने आपणास मी सांगू इच्छितो, आपले नातेवाईक असेल, आप्तेष्ट असेल, गणगोत्र असेल, या सर्वांना आपण या निमित्ताने आपल्याला या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला वेळ मिळाला नसेल परंतु या निमित्ताने आपण फोन करून विचारपूस करता येण्यासारखं आहे. आपणाला वाचनाची आवड आपण निर्माण केली पाहिजे. अनेक चांगले चांगली पुस्तकं आपण या निमित्ताने वाचली पाहिजेत आणि म्हणून ही पुस्तकं वाचली पाहिजेत. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी आपण व्यायाम, प्राणायाम, योगासने करून आपली प्रकृती सक्षम केली पाहिजे आणि आपली जी काही स्वतःची जी इम्युनिटी पॉवर जी आहे, स्वतःची जी प्रतिकारक शक्ती जी आहे ती आपली कशा पद्धतीने वाढेल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. काही लोकांचे 2 दिवसामध्ये काही ठिकाणावरनं फोन आले का काही ठिकाणी डॉक्टर्सचे दवाखाने बंद आहे, ओपीडी चालू नाहीये, तर काही ठिकाणी असेही फोन आले का मला शेताला जायचं आहे परंतु जाऊ दिलं जात नाही. मी या निमित्ताने नम्रपणे प्रशासनाला आणि जी काही मंडळे आहेत, कारण यामध्ये काम करत असताना सरकारी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा सरकारी यंत्रणा असेल यांच्याबरोबर खाजगी डॉक्टर देखील मोठ्या हिरेरीनं भाग घेत आहेत आणि म्हणून काही जी मंडळी ओपीडी चालू ठेवत नाही मी त्यांनाही विनंती करतो का ही एक अत्यंत महत्वाची वेळ आपणावरती सर्वांवरती येऊ आलेली आहे. सर्वांनी ह्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि निश्चितच आपण सर्वांनी एकत्र येऊन ही जी काही मोहीम सुरू केलेली आहे ह्या मोहिमेला आपण प्रतिसाद द्याल. निश्चितच आपण हा कोरोना आपण निश्चितच हद्दपार करू एवढे या निमित्ताने सांगतो. नमस्कार. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.